भुसावळ विभागातील ग्रामीण भागातील वाहतूक करण्याकरिता भुसावळ सुरत, भुसावळ मुंबई आणि भुसावळ नासिक देवलाले शटर या गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहे. बादलीनाचे एक तांत्रिक काम होणार असल्या कारणाने या चार गाड्या व काही गाड्यातील मार्गात बदल करण्यात आलेला असून तिसऱ्या रेल्वे लाईनसह बादली रेल्वे यार्डातील तांत्रिक कामे करण्याकरिता 5 पॅसेंजर गाड्या टप्प्याटप्प्याने रद्द करण्यात आलेल्या आहे. डाऊन 59013 सुरत भुसावळ पॅसेंजर, तर सुरत भुसावळ पॅसेंजर 5 ते 8 सप्टेंबर दरम्यान, अप भुसावळ सुरत पॅसेंजर 6 ते 9 सप्टेंबर दरम्यान रद्द करण्यात आलेले असून सुरत भुसावळ पॅसेंजर 5 ते 9 अप व भुसावळ सुरत पॅसेंजर 6 ते 10 दरम्यान रद्द करण्यात आलेले आहे. डाऊन देवलाली भुसावळ पॅसेंजर दिनांक 6 ते 10 सप्टेंबर, अप भुसावळ देवलाली पॅसेंजर 5 ते 9 दरम्यान रद्द करण्यात आलेले आहे. तर मुंबई भुसावळ पॅसेंजर 6 ते 9 देखील रद्द करण्यात आलेले आहे. सध्या गाड्या रद्द झाल्यामुळे या भागातील नागरिकांचे प्रचंड हाल होणार असून गाड्या रद्द न करता यावर काहीतरी तात्पुरत्या स्वरूपाचा मार्ग रेल्वेकडून काढण्यात यावा अशी मागणी प्रवाशांच्या वतीने करण्यात आली. तर यासोबतच काही एक्सप्रेस गाड्यांचे देखील मार्ग बदलण्यात आलेले आहे. यामध्ये कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस, LTT गोरखपूर काशी एक्सप्रेस, हावडा अहमदाबाद एक्सप्रेस, हावडा अहमदाबाद एक्सप्रेस, LTT इलाहाबाद एक्सप्रेस, वाराणसी LTT एक्सप्रेस या गाड्यांचे मार्ग बदलण्यात आल्याची माहिती DRM यादव यांनी देण्यात आलेली आहे. भुसावळ बस स्थानकावर चालकाने अजब प्रकार घडविला. भुसावळ बस स्थानकावर धुळे डेपोची बस उभी असताना त्यामध्ये पारोळा येथील पानाच्या टोपऱ्याची ऑनलाईन बुकिंग असलेले पार्सल ठेवले असता बस चालकाने दबंगगिरी करत हे पार्सल अक्षरशः गाडीच्या वरून खाली फेकले. यावळ तालुक्यातील अकलूज शिवरात रविवारी रोजी वड्यांचा पानाचा माल येथे लिलाव होत असतो आणि माल खरेदी झाल्यानंतर या ठिकाणी व्यापारी बुलढाणा, पारोळा, जळगाव, जामनेर या इतर गावातील व्यापारी येतात आणि माल घेऊन जातात. अशात एक व्यापारी अकलूज ते पारोळा माल घेऊन जात असताना भुसावळ बस स्थानकावर हा अजब प्रकार घडून आला. ऑनलाईन बुकिंग करून नेत असताना देखील अंकल पार्सल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे बुकिंग पावती क्रमांक 18-090-26-456 45 करून धुळे गावाचे पानाचे 4 टोपऱ्या, पारळ गावात 3 टोपऱ्या अशा उतरवण्यात होते. परंतु बुकिंग केलेला असलेल्या मालाचा बस चालकाने अशी दबंगगिरी करत माल रस्त्यावर फेकला. यामुळे व्यापाऱ्याचे नुकसान झाले, परंतु बस चालक आणि वाहकाचा बेशिस्तपणा देखील नजरेस आला. यासंबंधी कोणत्या डिपार्टमेंटकडे तक्रार करावी अशी पंचायत आता व्यापारी झालेली असून झालेल्या मालाचा नुकसान हा कोण भरपाई करून देईल. यावेळी व्यापाऱ्याने संबंधित विभागाला चालकाविरुद्ध तक्रार करण्याचे अर्ज केलेला असून शासनाचा महसूल बुडवणाऱ्या अशा बेलगाम चालकास शासकीय कारवाई करावी अशी मागणी व्यापाऱ्याने केलेली आहे. भुसावळ विभागातील तालुका पोलीस स्टेशन, शहर पोलीस स्थानक आणि बाजारपेठ पोलीस स्थानक या ठिकाणी असलेल्या भुसावळ विभागातील तालुका पोलीस स्टेशन, शहर पोलीस स्थानकात अनेक दिवसापासून प्रहरी राज होते. अधिकृत पोलीस निरीक्षक नियुक्तीबाबत वारंवार संबंधित खात्याला कळविण्यात आलेले होते. तरी सुद्धा यावेळी शासनाने याच्या गोष्टी दखल घेत दोघी पोलीस ठाण्यामध्ये नियमित पोलीस अधिकारी नियुक्त केलेले आहे. तर बाजारपेठ पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांची एरोंडल बदली करण्यात आलेली असून त्यांच्या ठिकाणी देविदास पवार यांना नियुक्त करण्यात आलेले असून तिघी पूर्णाचे नवीन निरीक्षकांनी आपला पदभार स्वीकारलेला आहे. भुसावळ विभागात तालुका पोलीस स्थानक, शहर पोलीस स्थानक, बाजारपेठ पोलीस स्थानक हे तिन्ही पोलीस स्टेशन हे अतिशय मोठे असून यांचा कामाचा व्याप हद्द ही देखील मोठी आहे. व त्याबरोबर भुसावळ शहरात देखील वाहतुकीचा विभाग हे स्वतंत्र असल्या कारणाने भुसावळ तालुका पोलीस त्याच प्रकारे भुसावळ वाहतूक पोलीस आता हे खाते स्वतंत्र आहे. शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकपदी नाशिक ग्रामीण येथील बाळासाहेब बाजीराव ठोंबे, तर बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या चंद्रकांत सरोदे यांची नंतर या ठिकाणी अहमदनगर येथील देवीदास रूपलाल पवार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या तिन्ही अधिकाऱ्यांनी आपला पदभार लागली स्वीकारलेला असून यावेळी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक देवीदास पवार यांनी BCN सिटी न्यूजला दिलेली मुलाखत. आज आपण नवीन भुसावळ बाजारपेठला चार्ज घेतलेला आहात. भुसावळ शहराच्या पाहिलं तर समस्या ह्या वाहतूक असेल किंवा महिलांची सुरक्षा असेल किंवा आपण ज्या भागात आहात त्या भागात शाळेचं प्रमाण देखील अधिक आहे. तर विशेषतः मुलींकरता आपलं काय प्रोग्रामिंग असणार आहे? मी आज प्रथमच भुसावळ बाजारपेठचा चार्ज घेतलेला आहे. माझी कामकाजाची पद्धत एकही मुलगी विना शिकता राहणार नाही, ती मोकळ्या वातावरणात शाळेत जाईल, तिची सुरक्षेची पूर्ण जबाबदारी घेणार आहे. कायदा व स्वस्थता, येणाऱ्या गणपती उत्सव सण, नागरिकाचं सुरक्षता हे पोलिसाचं कर्तव्य आहे, त्यावर अधिक भर दिले जाईल. वाहतुकीचे सुद्धा नियमन केले जाईल. कायदा व स्वस्थता बिघडणार नाही, शांतता राहील, याच्याकडे 100% लक्ष दिले जाईल.
भुसावळ शहरात गोंगा नवमी उत्सव अतिशय उत्साहात पार पडला. ही छडी मिरवणूक पाहण्याकरिता भुसावळ शहर पंचक्रोशीतील नागरिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, बस स्टँड परिसर, मॉडर्न रोड, सराफ बाजार, गांधी चौक, डेली मार्केट या परिसरात छडी मिरवणूक पाहण्यासाठी प्रचंड अशी गर्दी केलेली होती. वाल्मिक मेहतर समाजाचे आराध्य दैवत श्री वीर गंगाधर चव्हाण यांच्या 111 जयंती निमित्त भुसावळ शहरात विविध असे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरातील वाल्मी नगर भागापासून सकाळी दुचाकी रॅली काढण्यात आली तर सायंकाळी 7:30 सुमारास छडी मिरवणूक सुरुवात झाली. या मिरवणुकीमध्ये नाचत गात वाजत समाज प्रबोधन करणारे मेसेज देखील यावेळी देण्यात आले. रात्री उशिरापर्यंत ही मिरवणूक चालली. सदर मिरवणूक ही जामे रोड, बाजार स्टेशन, बस स्थानक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, मॉडर्न रोड, सराफ बाजार, मरीमाता मंदिर. रात्री उशिरापर्यंत मिरवणूक नरसिंह चौकातून नेहरू मैदानावर पोहोचली. यावेळी आलेल्या भक्तांचा उस्ताद खलिफा, मेल मुख्तियार, टिकायती यांचे मानवरांचे असे स्वागत करण्यात आले व सर्व छडी उत्साहात सामील झालेल्या सर्वांसाठी महाभंडाराचे देखील आयोजन यावेळी करण्यात आलेले होते.